माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। नमस्कार, आता आपण आहोत कर्नाटकच्या मुरुडेश्वर या समुद्रात बांधलेल्या भव्य महादेवाच्या मूर्तीजवळ। आपण मागच्या ब्लॉगमध्ये हे गोपूर आणि इथून मूर्तीचं दर्शन दिलं होतं, पण आता आपण प्रत्यक्ष तिथं जाऊन तिची भव्यता बघूया। बऱ्याच वरती आता शेवटच्या टप्प्यात आलो आहे, अनेक पायऱ्या चढून मूर्तीच्या समोरच्या दुसऱ्या काही छोट्या मूर्ती, आता छोट्या यासाठी म्हणायचं की ती मूर्ती महादेवाची खूपच मोठी आहे, अशी आहे बघा। या बघा, आणि ही आता महादेवाची मूर्ती आपण इथून कल्पना करू शकता, म्हणजे डोक्यावरची टोपी पडेल एवढी उंच ही मूर्ती। बाजूला नंदी, तसंच भव्य हे तिकडचं दर्शन हे समुद्र वरून घेता येतं का बघू। त्या मूर्तीच्या खाली जे मंदिर आहे आपण आता तिथं आलेलो, हा नंदी बघा किती भव्य, बाप रे, आणि गोपूर किती छोटं वाटतं बघा इथून। आणि हा समुद्र चारी बाजूनं समुद्र, तर दक्षिण भारत असा भव्य आणि दिव्य घटनांसाठी प्रसिद्ध आहे। हे तर गणेशजी कुठले तरी ऋषी आहेत, हे लोक बीचवर मी तुम्हाला झूम करून दाखवतो। आता दिवस मावळत आला तरी आणि भरती आता कमी झालेली आहे समुद्राची तीव्रता, त्याच्यामुळं मध्ये जाऊन हा आस्वाद घेत आहेत। आता आपण इकडून समुद्राचं ही मूर्ती तर बघा किती ॲडजस्ट आहे बघा, अरे बाप रे, कॅमेऱ्यात बसत नाही। किती वेळ दाखवू आहे बघा, हे मूर्तीचा हा गुडगा, हा हात, कल्पना करा, हा अरबी समुद्र अथांग, हे पर्यटक देश विदेशातून हे बघण्यासाठी आलेले, बापरे। आणि हा फक्त आणि फक्त समुद्र इकडे दिसेल, बाकी काही विषयच नाही आता, कारण इथून सुरू झाला समुद्र। हे पाटमोरी मूर्ती एकदा तुम्हाला दाखवतो किती अजस्त्र आहे। आणि हा हा समुद्र बघा, बघणं जर जाईल तिथवर फक्त आणि फक्त पाणी, दुसरा काही विषयच नाही। हे पाठीमागून हा नाग सोनेरी कलरचा, हे त्रिशूळ कॅमेऱ्यात बसत नाही, कसं काय दाखवणं शक्य आहे, पण तरी ठीक आहे। आणि दिवस मावळून गेलेला असल्यामुळे थोडासा अंधार, नाहीतरी पावसाळ्यामध्ये इकडं समुद्रकिनाऱ्याला अंधारीच वातावरण असतं। अरबी अथांग, अरबी समुद्र, नजर जाईल तिथवर फक्त आणि फक्त पाणी। इकडे एक बेट दिसतंय छोटं मंदिर, तर तुम्हाला कल्पना आली असली की हे किती भव्य आणि दिव्य मूर्ती समुद्रामध्ये उभारलेली आहे। आपण इकडे नक्की कोस्टल रोडनं आलात तर मुरुडेश्वर लागेल, आणि त्या मुरुडेश्वरला आपण हे सूर्यदेव, वेगवेगळे मंदिरं आहेत, हे पाटमोरी मूर्ती एकदा बघून घ्या, कॅमेऱ्यात बसती का,